लक्षविधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, जे काय उत्तरामध्ये आपण मंत्री महोदयाने दिले, खरं म्हणजे ह्या उत्तराला माझी हरकत आहे। कारण उत्तरामध्ये आपण असं दिलं की डहाणू नगर परिषदेमध्ये अशा प्रकारच्या जुन्या ज्या इमारती आहेत ते कोणतेही बांधकाम तोडले नाही असं उत्तर आपण दिलेलं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे जुनी साधारणतः 70-80 वर्षापूर्वीच्या ज्या जुन्या इमारती आहेत ह्या सुद्धा त्याच्यामध्ये तोडल्या गेलेल्या आहेत। तिथले जे मुख्य अधिकारी आहेत ते आणि ते संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती चुकीची दिलेली आहे मंत्री महोदय, असं माझं म्हणणं आहे। कारण 1917 पासून मिशन हॉस्पिटल म्हणून जे डहाणूमध्ये आहे त्या संबंध ग्रामीण भागातील लोकांना रुग्णांना ती सेवा देत होते ते हॉस्पिटल, आणि तिथल्या ट्रस्टीला कोणतेही सूचना न देता ही इमारत येत्या गेल्या 26 तारखेला ही इमारत तोडली गेली। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, डहाणू पारनाका येथे 1934 सालीची जी बांधली गेलेली पोलीस चौकी त्याचा 712 पोलीस चौकीच्या नावाने आहे, आणि ती सुद्धा पोलीस चौकी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना काही अशी घटना घडली तर त्या पोलीस चौकीची ते संबंधित नागरिक तिथे संबंध हे करत होते, परंतु ती सुद्धा पोलीस चौकी ही कोणतीही सूचना न देता ती तोडली गेली। ही का तोडली गेली, कशाच्या आधारे तोडली गेली, माझ्या अध्यक्षमध्ये प्रश्न आहे की ह्याची सखोल चौकशी व्हावी। आणि जे काय मिशन हॉस्पिटलची जी काही इमारत तोडली गेली त्यांच्या ट्रस्टींना सूचना न देता ती तोडली गेली त्याची सुद्धा चौकशी आपण कराल का, हा माझा एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की भर पावसाळ्यामध्ये जूनमध्ये हे अतिक्रमण तोडण्याची कारवाई सुरू केली तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांनी, खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये ही दुकानं तोडली गेली। आता तिथला जो व्यापारी बांधव आहे हा काही लोकांनी कर्ज काढून ते गाळे घेतले होते दुकानाचे, आणि आता त्यांनी ती गाळे तोडल्यामुळे हे जे व्यापारी आहेत हे रस्त्यावर आलेले आहेत। खरं म्हणजे आता हे जे भर पावसाळ्यामध्ये त्यांनी जी कारवाई केली तर याच्यामध्ये मला असे आपल्याला सूचना करायची आहे की ही कारवाई आपण थोडी थांबवाल का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, हे दोन प्रश्न माझे आहेत। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी ऐतिहासिक वास्तूचा उल्लेख करून या ठिकाणी ती डिमॉलिश केली अशा पद्धतीचं प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे। परंतु मला इथं स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे की ऐतिहासिक वास्तूंचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये ही काही वास्तू बसत नव्हती। मी या वास्तूचा फोटो देखील आपल्याला दाखवतो आणि सभागृहाला देखील दाखवतो, ही ती वास्तू आहे। ही वास्तू जर पाडली नसती तर या पावसाळ्यामधनं फार मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडली असती अशी ही वास्तू आहे। म्हणजे ही वास्तू कोणी जरी बघितली तर ही इतके काळ का पाडली नाही हा प्रश्न निर्माण होतो। ह्याच्यामध्ये कोणी एक देखील व्यापारी नव्हता, एक देखील माणूस या ठिकाणी राहत नाही। परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे भंग करणारे उद्योग या ठिकाणी होऊ नयेत आणि जीवितहानी होऊ नये या भावनेतनच ती इमारत या ठिकाणी पाडण्यात आलेली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, सन्मान्य सदस्यांनी सांगितली की ही ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे। मला असं वाटतं की ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींना किंवा ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंना एक दर्जा शासन देतं आणि त्या दर्जाचा कुठेही उल्लेख या इमारतीमध्ये झालेला नाही। ही इमारत 1930 ते 1935 कालावधीतली इमारत आहे, फार जुनी इमारत आहे आणि कुठेही दुर्घटना घडू नये यासाठी नगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे। विनोद निकोले, पारनाक्यावरती जी पोलीस चौकी तोडली गेली त्या बाबतीत आपण उत्तर दिलं नाही। अध्यक्ष महोदय, पोलीस चौकी देखील नक्की तोडलेली आहे, परंतु तशा पद्धतीची आणि त्याच्यापेक्षा आधुनिक पोलीस चौकी त्या ठिकाणी बांधून नगरपालिका देते। जी कारवाई अतिक्रम हटवण्याची जी कारवाई आहे तिथले ते मुख्य अधिकारी डायरेक्ट ते जेसीबी घेऊन जातात आणि कोणा सूचना देतात तोडतात, तर आता ती कारवाई थांबवण्यात येईल का? आता भर पावसाळ्यामध्ये आता जी सुरू आहे ती आता थांबवण्यात येईल का? अध्यक्ष महोदय, मी इमारतींचे फोटो देखील दाखवलेले आहेत। ही इमारत ही जर अशीच राहिली आणि दुर्घटना घडली तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अनधिकृत बांधकामं पावसाच्या कालावधीमध्ये तोडू नयेत। हे जरी निर्देश असले तरी एखादी दुर्घटना काही दिवसांना घडणार आहे हे कळल्यानंतर नगरपालिकेला ते तोडण्याचा अधिकार आहे, ती धोकादायक आहे। परंतु याच्या पलीकडे जाऊन जर काही नगरपालिका कुठे जरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत असेल तर ते तपासून बघितलं जाईल। सन्मान्य सदस्य, बंद व्यापारी बंधुवांची जी अतिक्रमण हटवण्याचे कारस्थान आहे एका हे सोडून अध्यक्ष महोदय एकाच इमारतीची गोष्ट करत नाहीये मी। आता जे व्यापाऱ्यांचे जे अतिक्रमण हटवण्याचं जे आहे
आता 1900 तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, 31 मे 1985 साली या नगर परिषदेची स्थापना झाली. याच्यापूर्वी ती ग्रामपंचायत होती. काही लोकांकडे अजूनही ग्रामपंचायत पावती आहे, त्यांच्या सुद्धा घर तोडण्याची नोटीस दिलेली आहे. आता ते काही धोकादायक नाही आहेत, परंतु आता पावसाळ्यामध्ये तोडलं तर त्या लोकांना राहायचं कुठे अशी परिस्थिती आहे. म्हणून पावसाळ्यामध्ये ते थांबवण्यात येईल का हे तुम्हाला माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, अति धोकादायक जर इमारती नसतील आणि जाणीवपूर्वक पाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यावर नंतर कार्यवाही केली जाईल. सन्माननीय सदस्य राजेश पाटील.